नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तांदळाची झटपट अशी खीर। सध्या पितृपंधरवडा चालू आहे, तर नैवेद्यासाठी आपण तांदळाची खीर बनवतोच। अगदी झटपट ही खीर कशी बनवायची आणि रुचकर आणि तितकीच जास्त चविष्ट, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी छोटे 3 चमचे इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत। इंद्रायणीचे तांदूळ नसतील तर तुम्ही आंबे मोहर तांदूळ वापरू शकता किंवा बासुमती। सुहासिक तांदळाचा खीर बनवण्यासाठी वापर केला तर त्याचा छान अरोमा खिरीमध्ये उतरतो आणि खीर अजूनच जास्त चवीला लागते। तर हे तांदूळ आपण 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। जर सुहासिक तांदूळ नसेलच तर तुम्ही साधा तांदूळ खीर बनवण्यासाठी वापरला तरी देखील चालेल। तांदूळ या ठिकाणी धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि 15 ते 20 मिनटं तांदूळ आपण असेच भिजण्यासाठी ठेवून देऊया। कढईमध्ये 1 ग्लास भरून दूध गरम करण्यासाठी ठेवूया। पंधरा मिनटं झालेली आहेत, तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया। या पद्धतीनं खीर बनवली तर ती खूपच झटपट होते आणि 3 चमचे तांदूळ जरी आपल्याला कमी वाटत असतील तरी आपण याची खीर जेव्हा बनवू तर ती 4 ते 5 लोकांसाठी पुष्कळ होते। या ठिकाणी तांदूळ मिक्सरमध्ये वाटून तयार आहेत। पहा, या पद्धतीनं याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। अगदी किंचित रवा टेक्स्चर याचं मी ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची फाईन पेस्ट देखील बनवू शकता, काहीच हरकत नाही तुमच्या आवडीनुसार। पण थोडंसं रवा टेक्स्चर ठेवलं की खीर खाताना छान चविष्ट लागते। आता ही तांदळाची पेस्ट आपण गरम झालेल्या दुधामध्ये ओतूया। भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे भांड्यातील पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे। मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून देखील ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता। मी थोडेसे पिस्ते, बदाम आणि चारोळ्या घातलेले आहेत आणि 1 ते 3 चमचे खोवलेला सुखा नारळ घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओला नारळ देखील घालू शकता आवडीनुसार। सध्या माझ्याकडे घरामध्ये ओला नारळ नव्हता, यासाठी मी सुखा नारळच या ठिकाणी वापरलेला आहे। ही खीर आता आपण मंदाचेवर 10 ते 15 मिनिट शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही याला आलेलं टेक्स्चर। आता खीर आपली छान शिजून तयार आहे। पाववाटी मी याच्यामध्ये साखर घालत आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट आपण खीर मंदाचेवर शिजवून घेऊया। छान अशी घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे। सर्वात शेवटी मी याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि अगदी किंचित चवीसाठी आपण मीठ घालणार आहोत। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर जर आपण मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच छान वाढते, यासाठी अगदी थोडंसं मी या ठिकाणी मीठ घालणार आहे। तांदूळ वापरलेला आहे। खीर जरी तुम्ही नंतर गरम केली तरी ही खीर फुटणार नाही, कारण मी 2 ते 3 वेळा ही खीर बनवलेली आहे आणि ही उकळून देखील पाहिलेली ही या पद्धतीने बनवून खीर बिलकुल फुटत नाही, त्यामुळे मीठ घालताना तुम्ही बिलकुल काळजी करू नका। तयार झालेली गरमागरम खीर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही याला आलेलं टेक्स्चर। तुम्हाला थोडी जास्त सरसरीत खीर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं आणखीन याच्यामध्ये आवडीनुसार दूध ॲड करू शकता। तुम्ही याच्यामध्ये थोडंसं केशर देखील घालू शकता जेणेकरून त्याला अजून छान रंग येईल। अगदी भन्नाट आणि चविष्ट अशी झटपट होणारी तांदळाची खीर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पाहू शकता तुम्ही याला आलेलं टेक्स्चर। आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त वेळा शेअर करा आणि आपल्या आरके प्राईम किचन या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या।
आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया अशा छान साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.